लॉग इन करा तक डॉट इनवर महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन असं एकेकाळी सूत्र होतं त्यानंतर नितीन गडकरी जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यानंतर नितीन गडकरी हे महाराष्ट्रातल्या भाजपाचे सर्वोच्च नेते बनले होते पण गेल्या काही वर्षातलं राजकारण बघता मुंडे आणि महाजन यांचे राजकीय वारस आणि स्वतः नितीन गडकरी कुठेतरी या सगळ्या सिस्टममधून साईड ट्रॅक झाले का अशी चर्चा सुरू झाली आहे ही चर्चा का सुरू आहे का आहे त्याच्यामागची कारणं याविषयी चर्चा आज आपण तकवर करणार आहोत नमस्कार आपण पाहताय तक माझं नाव कमलेश सुतार मोदी मंत्रिमंडळाचा जम्बो विस्तार बुधवारी झाला त्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातनं अनेक चेहऱ्यांना संधी देण्यात आली पण या मंत्रिमंडळ विस्तारानंतर एक चर्चा आणखी सुरू झाली आहे की गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसांना कुठेतरी साईड ट्रॅक केलं गेलं का त्यांना कुठेतरी साईड लाईन केलं जात आहे का असा एक होरा आपल्याला बघायला मिळाला आहे यानंतर नितीन गडकरी यांचीसुद्धा खाती कमी करून त्यांचंही महत्त्व कमी केलं का अशी चर्चा सुरू झाली आता अर्थात या चर्चा फक्त बुधवारच्या मंत्रिमंडळ विस्तारामुळेच सुरू आहे असं नाही आहे याच्या मागची खरं कारणं बघायला गेलं तर आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून कालपर्यंतच्या काही महत्त्वाच्या घटना बघाव्या लागतील ज्याच्यातून कदाचित ही चर्चा सुरू झाल्याचं म्हटलं जातंय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्ष एकोणीसशे ऐंशीला जेव्हा स्थापन झाला होता त्यानंतर भारतीय जनता पक्षानं कुठेतरी ओबीसी ॲस्पिरेशन्स म्हणजे ओबीसी समु समुदायाला आपलंसं करण्यासाठी हो, एक नवीन सोशल इंजिनिअरिंग त्या काळी केलं होतं ज्याला माधव असं म्हटलं गेलं म्हणजे माळी धनगर वंजारी असा ओबीसी समाज एकत्र आणून भारतीय जनता पक्षाने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला देश पातळीवरती भारतीय जनता पक्षाची ओळख ब्राह्मण बनिओ की पार्टी आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला शिडजी भटजींचा पक्ष असं त्या काळी म्हण म्हणून हिणवलं जायचं पण गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी त्या काळी पक्षाला ओबीसी समुदायापर्यंत पोहोचवला एक मोठा बेस या कार्यकर्त्यांचा त्यांनी तयार केला गोपीनाथ मुंडे स्वतः राज्यभर पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरले आणि गाव पातळीवरती खेड्यापाड्यांवरती पक्ष त्यांनी पोचवला त्यामुळेच गोपीनाथ मुंडे हे पक्षाचा सगळ्यात महत्त्वाचा चेहरा प्रमोद महाजन यांच्यासोबत बनले होते शिवाय प्रमोद महाजन यांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीचं शिल्पकार देखील मानलं गेलं म्हणजे शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाला एकत्र आणून त्यांची सत्ता जेव्हा महाराष्ट्रात आली तेव्हा त्या ते सत्तेचंही शिल्पकार कुठेतरी प्रमोद महाजन यांनाच मानलं गेलं होतं पण या सगळ्या गोष्टी तेव्हा अचानक बदलल्या जेव्हा प्रमोद महाजन यांची दोन हजार पाचला हत्या झाली देशपातळीवरती भारतीय जनता पक्षाचे सगळ्यात महत्त्वाचे नेते म्हणून त्याकाळी प्रमोद महाजन यांचं स्थान होतं स्वतः पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना आपले धाकटे बंधू आपले लक्ष्मण असल्याचं म्हटलं होतं आणि कुठंतरी ही पण चर्चा त्याकाळी केली जायची की आता इथून पुढची भारतीय जनता पार्टी ही प्रमोद महाजनांची असेल प्रमोद महाजन हेच भारतीय जनता पक्षाचं भविष्य आहेत असं त्याकाळी बोललं जात होतं पण अचानक त्यांच्या या निधनामुळे फक्त भारतीय जनता पक्षातलंच राजकारण बदललं नाही तर कुठेतरी महाराष्ट्रातही त्याचे पळसाद बघायला मिळाले आणि महाजनांच्या निधनामुळे गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात एकाकी पडले यानंतर नितीन गडकरी ज्यांचा खरं तर भारतीय जनता पक्षामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत एक सुप्त संघर्ष कधीकधी सुप्त म्हणण्यापेक्षा खुला संघर्षही आपल्याला बघायला मिळाला आणि ही गोष्ट काही लपून राहिलेली नव्हती ओपन सिक्रेट असं त्याला म्हणता येईल गडकरींचं पक्षातलं महत्त्व वाढायला लागलं त्यानंतर गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि त्यानंतर मुंडे कुठेतरी अजूनच पक्षामध्ये जास्त नाराज आहेत अशा चर्चा व्हायला लागल्या म्हणजे मुंडेंनी स्वतः एकदा राजीनामा देऊन जवळजवळ पक्ष सोडण्याची तयारी केली होती पण मात्र पक्षाने त्यांची समजूत काढली आणि गोपीनाथ मुंडे पक्षातच राहिले पण काही दिवसांनंतर ही परिस्थिती अजून बदलली गडकरींचं राष्ट्रीय अध्यक्षपद गेलं आणि मुंडे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ॲक्टिव्ह झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं आता पुन्हा दुसरा महत्त्वाचा बदल किंवा महत्त्वाचा आपण ज्याला ट्विस्ट म्हणू शकतो तो दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकानंतर आल्या गोपीनाथ मुंडे यांनी त्याकाळी पुन्हा एकदा नव्याने पक्ष बांधायला घेतला अनेक नवीन चेहरे इतर पक्षातून त्यांनी भाजपामध्ये आणले होते पण त्याच्या आधी गोपीनाथ मुंडेंना एक झटका बसला होता मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे यांनी त्यांच्याविरुद्ध बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता पण याचा कुठेही विचार न करता गोपीनाथ मुंडे यांनी आपलं जे पक्षाचं काम होतं ते सुरू ठेवलं होतं पण दोन हजार चौदामध्ये जेव्हा मोदी पंतप्रधान झाले त्यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळात गोपीनाथ मुंडे यांना स्थान मिळालं आणि त्यानंतर अगदी आठवड्याभराच्या आतच गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं त्यांच्या या मृत्यूमुळे सगळीच समीकरणं खरं तर त्यावेळी बदलली नितीन गडकरींनाही कदाचित असं म्हटलं जात होतं ते पक्षाचे महत्त्वाचे नेते होते राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांना अजून जास्ती महत्त्वाचं खातं दिलं जाईल असं म्हटलं जात होतं पण तसंही झालं नाही त्यांना महत्त्वाचं खातं तर मिळालं पण कुठेतरी पहिले तीन महत्त्वाची जी खाती असतात म्हणजे अर्थ मंत्रालय असेल किंवा डिफेन्स असेल Uh, किंवा uh, रेल्वे अशा प्रकारचं खातं त्यांना दिलं जाईल असं म्हटलं जात होतं पण तसं झालं नाही गडकरींना तेव्हा रोड ट्रान्सपोर्ट आणि शिपिंगसारखं खातं मिळालं अर्थात गडकरींनी त्याही खात्यामध्ये पुढे जम बसवला पण याचे पडसाद पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात पडले गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारस म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं पंकजा मुंडे यांनी परळीमधून निवडणूक लढवली दोन हजार चौदाला त्या मंत्री झाल्यात खरंतर असं म्हटलं जायचं की गोपीनाथ मुंडे जर हयात असते तर कदाचित त्यांना मुख्यमंत्री केलं गेलं असतं असं अनेक भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात पण त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारस पंकजा मुंडे यांना महाराष्ट्रात काहीतरी महत्त्वाचं खातं दिलं जाईल अशी चर्चा होती पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून त्यांना पुढे केलं जाईल असं म्हटलं जात होतं पण पंकजा यांना दोन हजार चौदाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये महिला आणि बालविकास त्यासोबतच ग्रामविकास आणि जलसंधारण ही खाती देण्यात आली होती पण कुठेतरी महाराष्ट्रातही एक सुप्त संघर्ष बघायला मिळत होता पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये म्हणजे एकदा पंकजा मुंडे यांचं एक स्टेटमेंट त्या काळी गाज गा खूप गाजलं होतं पण त्यांनी नंतर सांगितलं की मी असं कुठे म्हटलेच नाही हे कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे हे त्यांचं वाक्य कुठेतरी अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की त्यांना कुठेतरी त्या विधानाचा त्रास झाला आणि पुढे त्यांच्यातला आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला राजकीय एक प्रकारचा संघर्ष दिसून यायला लागला याचाच परिणाम म्हणून की काय त्यांच्याकडे असलेलं जलसंधारण हे खातं त्या सिंगापूरला एका परिषदेसाठी जात असताना काढून घेण्यात आलं आणि ते खातं देण्यात आलं राम शिंदे यांच्याकडे यामुळे पंकजा मुंडे प्रचंड नाराज झाल्या होत्या त्यांनी ट्विटरवरती आपली नाराजी व्यक्त केली होती आणि ट्विटरवरच त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी समजावून सांगितलं होतं की तुम्ही आता सिंगापूरला पोचलात तुम्हाला ही कॉन्फरन्स अटेंड करावीच लागेल पण महाराष्ट्रात मात्र अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटले देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा देखील मुंडेंच्या समर्थकांकडून जाळण्यात आला हा संघर्ष एकीकडे वाढत असताना कुठेतरी बीडमध्ये कुजबूज सुरू होती की धनंजय हो मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जेव्हा विरोधी नेता केलं आहे त्यांना कुठेतरी सरकारकडनं ताकद दिली जाते असे आरोप त्या काळी व्हायला लागले होते बरं इथे फक्त हा मुद्दा थांबत नव्हता पंकजा मुंडे यांचं राजकीय कच्चीकरण केलं जातंय अशा चर्चा त्यांचे समर्थक करत असताना दुसरीकडे प्रमोद महाजन यांच्या ज्यांना राजकीय वारस म्हटलं जातं त्या पूनम महाजन यांचीसुद्धा परिस्थिती यापेक्षा फारशी काही वेगळी होती असं चित्र नव्हतं दोन हजार चौदाला त्यांना मुंबईतून खासदारकीसाठी तिकीट मिळालं त्या निवडून देखील आल्या प्रियादत्त यांच्यासारख्या एका मोठ्या उमेदवाराला हरवून त्या खासदार झाल्या दोन हजार एकोणीसलाही त्या तिथनंच खासदार झाल्या पण त्यामध्ये पक्षाने त्यांच्यावरती जबाबदारी दिली होती भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची कुठेतरी असं वाटायला लागलं होतं की पुनम महाजन यांचा एक प्रकारे व्यवस्थित पक्षामध्ये पुनर्वसन केलं जात आहे त्यांना संधी दिली जाते असं चित्र त्याकाळी होतं असंही म्हटलं जायचं की त्यांना पुढेमागे मंत्रीपदाचीही संधी दिली जाईल पण त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये पूनम महाजन यांचं भाजप युमोचं राष्ट्रीय अध्यक्षपद काढून घेतलं गेलं आणि त्यांच्या जागी कर्नाटकमधले युवा खासदार तेजस्वी सूर्या यांना ती जबाबदारी देण्यात आली अनेकांचं म्हणणं होतं की पूनम महाजन या खरं तर चांगलं काम करत असताना त्यांच्याकडून अचानक ही जबाबदारी का काढून घेतली हे खूपच अनकलनीय आहे पण तसं झालं आणि पूनम महाजन यांची देखील एक मोठी संधी राजकारणातली तिथे गेली याच वेळेस पक्षामध्ये काही बदल करण्यात आले होते पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिव करण्यात आलं होतं नवीन सगळ्या सिस्टममध्ये पण या मधल्या काळामध्ये पंकजा विधानसभेची निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये परळीमधनं हरल्या होत्या त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता हा पराभव स्वतः पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांच्या प्रचंड जिवारी लागला पंकजा मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांना ताकद दिली गेली त्यामुळेच त्यांचा पराभव झाला अशी चर्चा त्या काळात जोर पकडू लागली होती म्हणजे परळीमध्ये तर एक घोषणा आवाजात दिली जायची की ही अंदर की बात आहे सी एम डी एम के साथ आहे असं त्या काळी म्हटलं जायचं आणि ही चर्चा इतकी वाढली की पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना या गोष्टीची जवळजवळ खात्री झाली होती की त्यांच्या पराभवामध्ये पक्षातल्याच काही लोकांचा हात आहे पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांनंतर सत्तांतर महाराष्ट्रात झालं शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली त्यानंतर कुठेतरी पक्ष पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करेल असं वाटत होतं पण तसंही झालं नाही त्यांना विधान संधी दिली जाईल आणि विधान परिषदेवर त्यांना विरोधी पक्ष नेता केलं जाईल अशी देखील चर्चा त्या काळी त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू होती पण पंकजा मुंडेंना विधान परिषदेवरती केल्या ना ते विरोधी नेत्या झाल्या प्रवीण दरेकर यांना विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलं यानंतर या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली ती मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाल्यानंतर मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल अशा चर्चा सुरू झाल्या त्यानंतर अनेक नावांची चर्चा झाली यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रातनं दोन नावं पुढे आली ती होती पूनम महाजन आणि प्रीतम मुंडे पूनम महाजन यांच्याकडून जी संधी काढून घेण्यात आली होती भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची त्यानंतर त्यांना एक प्रकारे मंत्रिमंडळात संधी दिली जाईल अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात होती आणि दुसरीकडे प्रीतम मुंडे यांच्या देखील नावाची चर्चा होती कारण महाराष्ट्रामध्ये सीच्या राजकीय आरक्षणावरनं मुद्दा तापला आहे अशा वेळेस ओबीसीचं राजकारण करत असताना नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात ओबीसींना संधी दिली जाईल असं असताना प्रीतम मुंडे यांचं नाव चर्चेतून बाहेर पडलं आणि संधी देण्यात आली ती वंजारी समाजाच्याच दुसऱ्या डॉक्टर भागवत कराड यांना अर्थात भागवत कराड यांनी आपलं राजकारण गोपीनाथ मुंडे यांचं बोट धरूनच सुरू केलं होतं पण कुठेतरी भागवत कराडांना संधी देऊन फक्त मुंडे ब्रँड किंवा मुंडे भगिनी याच वंजारी समाजाच्या नेत्यांना आहेत किंवा ओबीसी समाजाच्या नेत्या नाहीत असा एक प्रकारे मेसेज दिला गेला आहे का अशी देखील चर्चा सुरू झाली पंकजा मुंडे यांनी तर बुधवारी ट्विट करून एक प्रकारे रागच व्यक्त केला प्रीतम मुंडे दिल्लीत पोचल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या त्याचं खंडन करत त्यांनी प्रीतम मुंडे या मुंबईतच आहेत त्या दिल्लीला गेल्या नाहीत असं एक प्रकारे सांगत आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आता दुसरीकडे नितीन गडकरी ज्यांची आपण सुरुवातीला चर्चा केली नितीन गडकरी यांचं देखील केंद्रात महत्त्व कमी आहे का अशी देखील चर्चा मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरू झाली आहे यातल्या दोन बाबी म्हणजे नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक समजले जाणारे संजय धोत्रे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आणि दुसरीकडे नितीन गडकरी यांच्याकडच्या खात्यांचं वजन कुठेतरी कमी करण्यात आलं म्हणजे नितीन गडकरींकडे असणारं सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योजक उद्योग हे जे खातं होतं ते काढून ते नारायण राणेंकडे देण्यात आलं आता या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर मुंडे महाजन आणि नितीन गडकरी म्हणजे मुंडे महाजन यांचे राजकीय वारस आणि नितीन गडकरी यांचं कुठेतरी महाराष्ट्रातलं महाराष्ट्रातल्या राजकारणातलं महाराष्ट्रातल्या भाजपाच्या राजकारणातलं विशेष करून महत्त्व कमी होत असल्याची चर्चा आहे आणि या सगळ्या घटना कुठेतरी त्याच दिशेने अंगोली निर्देश करतायत की हे चेहरे जे केकाळी महाराष्ट्राच्या भाजपची ओळख होते त्यांचं आज कुठेतरी महत्त्व कमी होताना दिसतंय म्हणजे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात हा पक्ष बांधला त्यांचे राजकीय वारस आज कुठेतरी नवीन भाजपाच्या सिस्टममध्ये किंवा भाजपाची नवीन सिस्टम असेल की कदाचित राजकीय वारसांना तिथे फारसं महत्त्व दिलं दिलं जात नाही घराण्याशाहीला महत्त्व दिलं जात नाही असा संदेश द्यायचा असेल किंवा गडकरींच्या बाबत जर बोलायचं झालं तर पक्ष ठरवेल ती दिशा तेच धोरण अशी एक चर्चा आहे त्यामुळे ही तिन्ही नावं जी एकेकाळी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची ओळख मानले जात होते त्यांचं कुठेतरी राजकीय वजन कमी झालं आहे अशी चर्चा जी आहे ती नक्कीच नक्कीच इथे अधोरेखित होते मुंबई तक राजकीय बातम्यांचं विश्लेषण आम्ही अशाच प्रकारे आपल्यासाठी करत राहू त्यासाठी तुम्ही तकला सबस्क्राइब करा ट्विटर आणि फेसबुकवर तकला फॉलो करा आणि ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी लॉग इन करा तक डॉट इनवर धन्यवाद लॉग इन करा तक डॉट इनवर